पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मुस्तकीम। लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, ओर्ध विकेट ने मारा करेल। ओहो पहिला चेंडू, काय जबरदस्त इनसाइड आउट चा फटका, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 7-5 षटकार। जबरदस्त सुरुवात इन्फॉर्म बॅटरच्या बॅटमध्ये, मात्र हा अगदी कॉन्फिडन्स वाढवणारा हा शॉट पाहिला आपण, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट इथे मात्र एच, परंतु जबरदस्त स्टॉपिंग, अगदी गलीमध्ये फिल्डर सज्ज होता, त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 7 या आकड्यावर। आज नक्कीच प्रत्येक बॅटर आता मात्र या ठिकाणी आक्रमक बॅटिंग करण्याच्या मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्या अनुषंगाने आज आपण मॅचेस पाहणार आहोत। पी डी सीमधील अनेक स्टार तुम्हाला आजसुद्धा मात्र या स्पर्धेच्या वतीने खेळताना पाहायला मिळतील। या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस, यानंतर गावदेवी कलंबोली आणि शिवशक्ती कुक्षे या दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे। लेफ्टी टू लेफ्टी खोदून काढलाय ललितना हा समीरना हा फटका, परंतु वरिष्ठ लॉंगॉनला फिल्डर सज्ज आहेत। चांगली वापसी या मुस्तकींच्या वतीने पाहायला मिळाली, पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढील दोन चेंडूवरती दोन सिंगल धावाने मात्र खर्च केला, धावसंख्या पोहोचते 8 वर। आतापर्यंत 3 संघांना टॉप 5 मध्ये प्रवेश केला आणि आय थिंक मध्ये प्रवेश केला लकी ड्रॉच्या माध्यमातून। चेंडूवरती नक्कीच थोडस फिंगर रोल केलं होतं मुस्तकींना, परंतु मिडविकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत, फेकी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे होते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न संधी होती त्या ठिकाणी, परंतु इष्ट्यांवरती चेंडू मात्र धडकला नाहीये। इष्ट्यांवरती जर चेंडू आदळला असता तर मात्र काहीतरी चित्र वेगळं असतं। दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न समीरने केला, परंतु शेवटच्या मोमेंटला जयेशने नाकारलं की एक्झॅक्टली डेंजर एंडला मात्र जयेशला यायचं होतं आणि त्याचमुळे मात्र त्यांनी एका धाबेवरती समाधानी मानलं आणि मित्र म्हणे किती चांगलं ठरलं आपल्या संघासाठी। ओहो जबरदस्त फटका, अगदी फक्त फ्लिक केलाय, लोअर फुटचा चेंडू होता आणि मात्र दिशा दाखवली चेंडूला आणि पाठवलं अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, समीरच्या बॅट मधून आला हा चौकार। जबरदस्त स्ट्रोक अगदी या फुलटॉसवरती मात्र समीरने जोडला चौकार आणि मात्र ही लाईन पाहावी लागेल अगदी चुकीची पाहायला मिळते, डाबा स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि ही पहिली एक्स्ट्रा धाव या ओव्हरमध्ये मुस्तकींनी खर्च केली, धावसंख्या डबल फिगरमध्ये पाहायला मिळते आपल्याला, बिनगडीबाद 14 धावा। चांगली सुरुवात नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना कुठलाही गडी आतापर्यंत गमावला नाही आहे आदित्य तेजपट परगा संघानं। सचिन पाटील फेम टीम अनेक वर्षापासून असंख्य आपल्याला पी टी सीमध्ये नव्हे तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा मात्र संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय, त्याचं कारण संघाची बांधणी जबरदस्त आहे आणि समीर आज वेगळ्या मूडमध्ये आहे, त्याला पाठवला भातसा रिव्हरमध्ये 7-5 षटकार। खराब चेंडू पाहायला मिळाला अगदी फुलटॉस आणि याच मैदानावरती फुलटॉस चेंडू देणं म्हणजे मित्र म्हणे की स्वतःच्या पायावरती दगड मारून घेण्यासारखं आहे, कारण थोडीशी बाउंड्री आपण जर पाहिली तर शॉर्ट आहे आणि त्याचा मात्र अनेक फलंदाजांना या बाउंड्रीचा मात्र पुरेपूर फायदा उचलला। चला खिलपट्टीवरती तुम्ही प्लीज कुठल्याही प्रकारे मीटिंग करू नका, खिलपट्टीच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 20। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या, जबरदस्त बॅटिंग, जयेशने ठोकला एक षटकार तो खेळतो वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती आणि समीरने ठोकला एक षटकार एक चौकार तो खेळतो वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती आणि एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळाली, असे एकूण 20 धावा आपल्याला स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत।
दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज। आतिप वेळेचं भान ठेवायचं आहे, लक्ष असू द्या एनसीसी बुरुली संघ, फक्त 20 मिनिटांचा तुमच्याकडे वेळ आहे आणि आतापर्यंत तुम्ही 5 मिनिटाचा वेळ इथे मात्र या ठिकाणी खर्च केलेला आहे। टाइम ऑफ सुरू आहे आमच्या कॉम्बॉक्समध्ये। अतिप आता मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतो, सामना करतो जयेश आणि दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे। धुले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय मोहनजी पालवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या समेत सोरगावचे समाजसेवक विजयजी वारके आणि प्रदीप ठाकरे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। या सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आम्ही कांदलीकर चषक 2023 मध्ये विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे। तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिले आहात। दुसऱ्या षटकाला अतिपने सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्याने खर्च केली, धावसंख्या 21 विदाउट लॉस। आदित्य स्पट पडगे बिल्डिंग डिपार्टमेंट जर आपण पाहिलं तर एक शॉट फायनल एक शॉट टर्डमॅन शॉट पॉइंटला खेळलो आहे, शॉट इष्टाकावरला खेळलो तैनात आहे आणि या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये फिल्डर नक्कीच डीपमध्ये उपस्थित झालेले आहेत, परंतु कुठलीच संधी त्यांना मिळणार नाहीये। अगदी त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला, ठोकला षटकार समीरनं। सत्तावीस धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत। पहिल्या दिवसापासून आपण हाय स्कोरिंग सामने पाहिले या स्पर्धेमध्ये, अगदी धाबांचा पाऊस पडताना पाहायला आपल्याला। आणि ज्याप्रमाणे या मैदानावरती फलंदाज शॉट खेळत आहेत ते शॉट इतर मैदानावरती का पाहायला मिळत नाही हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय। निकित आपण म्हणू शकतो की बाउंड्री शॉट आहे, परंतु षटकार जर पाहिजे तर अगदी लॉंग जाताना पाहायला मिळतात या मैदानावरती। पुन्हा एकदा अगदी राहुल इंटरमध्ये स्टँडच्या दिशेनं अगदी मिडविकेटला मात्र सहजपणे बाउंड्री मात्र क्लिअर केली आणि हा सलगचा समीरच्या बॅटमध्ये येणार हा तिसरा षटकार। जबरदस्त बॅटिंग, धावसंख्या 33 33 धाबा धफलक्यावर। विकेट्स घ्यावी लागेल, तुम्ही जर विकेट्स प्राप्त केली नाही तर मात्र धाबांचा जो ओघ आहे तो मात्र नक्कीच असाच तुम्हाला पाहायला मिळू शकेल। तुम्ही जर विकेट्स प्राप्त केली तर मात्र नक्कीच कुठेतरी धाबसंख्येवरती अंकुश लावू शकता। परंतु समीर मगाशी मी म्हटलं होतं की अगदी वेगळ्या मूड मध्ये आहे, फिल्डर होता मुस्तगीन बाकवर स्क्वेअर लेगला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून झालाय। सलगचा चौथा चेंडू इथे मात्र फेस केला समीरनं आणि सलग चार चेंडू मध्ये चार षटकार लगावले। 39 धावसंख्या सांगिक आपल्याला पाहायला मिळते। काहीतरी वेगळं गेम प्लॅन रणनीती वेगळी एनसीसी बुरुली संघाला करावी लागेल, जर अशा धाबा जर येत राहिल्या तर मात्र खूप मोठा लक्ष तुमच्या समोर आदित्य स्फोट पडक्या संघ उभा करू शकतोय। फुलटा चेंडू टर्न केला, गॅप खूप मोठा आहे, अगदी वेगाने चेंडू निघून गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चार धाबांसाठी चौकार। दुसऱ्या षटकाचा केला अजूनही मार्ग असताना धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचतेय आदित्य पडके संघाची। समीरच्या बॅटमधून दोन चौकार पाहिले आपण, चार षटकार पाहिले, वैयक्तिक आपण विचार जर केला तर 33 या धावसंख्येवरती तो खेळतोय, नाबाद आहे। आणि जर असेच बॅटिंग जर होत राहिली तर अर्धशतकी इनिंग त्याच्या बॅटमधून कदाचित पाहायला मिळू शकेल। हो करू शकतोय, क्षमता आहे, दमखम आहे आणि अजून एक ठोकलाय त्याने षटकार। असं वाटतं की एनसीसी बुरुली संघानं जयेश वारके आणि प्रलेश बरोज यांचा अभ्यास केला असावा, परंतु प्रश्न निर्माण केले या ठिकाणी समीरनं, ज्याप्रमाणे जो बॅटिंग सध्या बरसला मैदानाच्या आतमध्ये, तब्बलचा हा पाचवा षटकार त्याच्या बॅटमधून पाहतोय। 39 धावसंख्येत वैयक्तिक खेळतो आणि सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा। नेक्स्ट मॅच शिवशक्ती कुकसे विरुद्ध गौतमी कलंबोली, दोन्ही टीमला विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे, कारण पहिल्या ब्रेक इनिंगमध्ये आपण नाणेफेकी संपन्न करू।
तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज बिलाल, परंतु बिलाल इथे मात्र विकेट्स प्राप्त करेल का? अर्ली ब्रेक थ्रोची मात्र या ठिकाणी आवश्यकता तुमच्या एनसीसी बुरुली संघाला। ओहो समीर मारतोय मग मी का मागे राहू असं सांगत असताना जयेश वारके शॉर्ट पिच चेंडू होता पूल केला आणि अगदी सहजपणे बाउंड्री लाईन मध्ये क्लिअर केली आणि त्याच्या बॅटमधून आला षटकार। आणि या षटकारानं 50 धावांचा टप्पा सुद्धा मात्र पूर्ण केला आदित्य फडके संघानं तब्बल 55 धावा धाफलकावरती। जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपल्याला आदित्य फडके संघाच्या वतीने पाहायला मिळतोय। आणि दरम्यान माझी सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ शापूर मिस्टर महेश रमेश शिंदेचा या ठिकाणी सुभाग मंजलेला आहे। आपलं आम्ही कांदीकर चषकामध्ये आम्ही या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। पहिले 3 दिवस आपण पाहिला समीर ठाकरे यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे आम्हाला साथ दिली या स्पर्धेमध्ये आणि आज तुम्हाला निकिता स्पर्धेच्या वतीने एक नवीन आवाज ऐकायला मिळेल। अगदी थोडंसं बागपुढे गेलं ऑन द राईस फटका अगदी चेंडू जमिनीच्या साह्यानं अगदी गुदगुला करत निघून गेला अगदी लॉंगांच्या दिशेनं सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण गेल्याने सिंगल धावेच्या माध्यमातून धावसंख्या 56 पोहोचते आणि 56 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत दोघांमध्ये आपल्याला पाहायला यापुढची लढत गौतमी कलंबोली आणि शिवशक्ती कुक्षे या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। बिलाल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय। हो अगदी फुलर लाईन डिलिव्हरी जागेवरनं पाहिल्या तर अगदी चेंडूवरती परफेक्टली पोहोचला नाही समीर, थोडासा दूरवरून मात्र त्यांनी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिला डॉट चेंडू समीर खेळत असताना, कारण प्रत्येक चेंडूवरती त्यांनी धावा जोडल्या आहेत। 39 नाबाद आहे अर्धशतकी इनिंग त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल का? संधी आहे त्याच्याकडे, कारण आतापर्यंत या स्पर्धेचा आपण विचार जर केला स्टँड अँड डिलिव्हर अगदी सरळ बॅटे लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फटका हवेत फसलाय लॉंग ऑनला फिल्टर होता त्या ठिकाणी आणि समीरच्या किलीचा मात्र अंत होताना वैयक्तिक 39 धावपत्र आपल्या संघाला योगदान दिलं आणि लागणार हा पहिला धक्का आदित्य फडके संघाला। जबरदस्त बॅटिंग समीर बजागेच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्यानंतर नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय प्रलेश मरांजन। छप्पन या धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का पाहिला आपण, एक जबरदस्त प्लॅटफॉर्म मात्र निर्माण करून दिला समीरनं आपल्या संघासाठी आणि इथून मात्र नगीच कुठेतरी उंच टावर उभा करू शकतो प्रलेश ज्या निवशकाने तो सध्या इन्फॉर्म आहे। ओहो आलेल्या स्लॉग स्वीप पॅडल स्वीप काय म्हणू शकतो आपण या फटक्याला, पाठवला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार। जेवढा प्रलेश स्टायलिश आहे त्यापेक्षा अधिक स्टायलिश स्ट्रोक पाहिला आपण, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फुलटॉस चेंडूची लेंथ होती ती लेंथ ओळखली आणि फक्त दिशा दाखवली चेंडूला, पूर्णपणे ताकदीचा या फटक्यावरती वापर केला नव्हता फक्त टायमिंग आणि क्रिकेटचा खेळच असं आहे, तर ताकदीचा जर खेळला असता तर नक्की जर तुम्हाला मोठे मोठे पैलवान या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले असते, परंतु जर तुमच्याकडे जर युक्ती असेल दिमागदार असेल तर नक्की तुम्ही कुठल्याही संघाला शांत करू शकता। इथे मात्र पहा अगदी ऑफस्टिकच्या चेंडू मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज या फटक्यामध्ये पाहायला मिळाला, चेंडू मात्र अगदी वाडी स्पीड विकेटला ट्रॅव्हल झालाय, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल पाहिला आपण। कॉलिंग फार महत्त्वाची असते, ज्यावेळी तुम्ही सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करता दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करता त्यावेळी कॉलिंग फार महत्त्वाची असते आणि ती कॉलिंग पहिली आपण अगदी अखो अखो में इशारा पाहायला मिळाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 64 या आकड्यावर। पहिल्या सामन्यामध्ये 72 धावा टोकल्या जय महाराष्ट्र भोरगाव संघानं आणि आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा टोकल्यात आदित्य फडक्या संघानं आणि अजूनही एका षटकाचं खेळणं बाकी आहे आणि या पहिल्या इनिंग नंतर आपण नक्कीच नाणेफेकीसुद्धा मात्र संपन्न करणार आहोत गौतमी कलंबोली आणि शिवशक्ती कुक्षे या दोन संघामध्ये। त्यानंतर गावदेवी सापे संघ सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल, आमची DJAM नक्की त्या सामन्याची आतुरतेने वाट पाहतोय। सरस्वती स्फूर्त खाली संघाच्या अगेन्स्ट तो सामना असणार आहे, त्यानंतर खानपे संघ फाईट करेल BCCI बुरुली संघाच्या विरोधात आणि शेवटच्या फेरीतील पहिल्या फेरीतील सामना असेल सिद्धीज 11 अतकोली विरुद्ध स्टार 11 तलवली।
म्हणजे आज बोरुली गावातून दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. चौथ्या षटकाला गोलंदाज सुरुवात करतो नमीर. एक मात्र गोलंदाज पाहिला पण त्याला सफलता मिळाली तो म्हणजे बिलालला, परंतु बिलालने तब्बल 15 धाबा खर्च केला. म्हणजे दोन षटकांच्या तुलनेसवर मात्र बिलालचा षटका आपण चांगलं पाहिलं, कारण पहिल्या षटकामध्ये आला होता 20, दुसऱ्या षटकामध्ये आला होता 29 आणि इथे मात्र उंची जास्त फटक्याला मिळाली आणि त्याच मुले मात्र मैदानाच्या आतमध्ये हा झेल पकडण्यात आला. दुसरा धक्का लागतो या आदित्य पडके संघाला. जयेश वारकेची खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होतोय. चौसष्ट धाबा आमचे मॅरेथॉन मॅच पुरस्कर्ते आमचे मिस्टर संकेत जाधव यांचा ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे आणि संकेतने सुद्धा मात्र स्पर्धेकडे अतिशय चांगल्या प्रमाणे फोकस केलाय. 64 धावा धावल्यावर 64 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि ज्यांनी आम्हाला नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये चांगल्या स्कोरिंगची भूमिका पार पाडली असते आमची गुणलेखक सांडे यांचं सुद्धा मात्र शुभ आगमन झालेलं आहे. नवीन बॅटर ललित अगिवले लेफ्ट आर्म बॅटर आहे. हो, या ठिकाणी लाईन थोडीशी चुकीची पाहिली आपण उज्वास्तीच्या बाहेरून जाणार पाहायला मिळाला, पण त्याची दोन्ही आज समांतर वाईटचा इशारा आपण पाहतोय. अतिरिक्त धाव ते मात्र खर्च केली गोलंदाजानं. धावसंख्या 65 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू अजूनही शिल्लक. ओहो, जबरदस्त शॉर्ट पिच चेंडू पुल गेलाय, पाठवला मिड विकेटच्या बाहेर. ललितनं ठोकलाय हा षटकार. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक पहिला आपण धावसंख्या 6 अनुषंगाने 71 वरती जाऊन पोहोचते. 70+ आकडा नक्कीच कुठेतरी मानसिक दडपण नक्कीच विरुद्ध संघाच्या नक्कीच खेळाडूवरती टाकू शकेल आणि तो आकडा मात्र या ठिकाणी प्राप्त केलाय आदित्य पडक्या संघानं. इथे मात्र पुन्हा एकदा नक्कीच लेंथ होती शॉर्ट पिच, परंतु नक्कीच कनेक्शन प्रॉपर करता आलं नाही ललितला. बॅटला चेंडू अगदी ब्रश होऊन मात्र निघून गेला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता मात्र 72 आकड्यावरती जाऊन पोहोचते. या नाणेफेकीसाठी या दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. शिवशक्ती कुक्षे विरुद्ध गावदेवी कलंबोली या दोन टीमच्या माध्यमातून तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळेल. अजून या पहिल्या डावाचा विचार केला तर 3 चेंडूचं खेळणं बाकी आहे. ओहो, अगदी बैठक स्ट्रोक. ओहो, काय स्टाईल आहे प्रलयची आणि आलाय हा षटकार. धावसंख्या 78. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. हो, चेंज ऑफ पेस थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर पहा फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमेरीच्या पलीकडं. 4 धावांसाठी हा चौकार, पंथाचा बायचा इशारा. या ठिकाणी नक्कीच पाहुण्याचं शुभ आगमन झालेलं आहे. कांदी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सीतबाई लाभलेला आहे, अनंताजी जाधव आणि सन्माननीय मनोज घरत यांचं या ठिकाणी शुभ आगमन आणि पाहुण्याचं शुभ आगमन. या ठिकाणी कुठेतरी फलंदाजाने मोठा फटका खेळून करण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणी पहा झेल ड्रॉप. शेवटच्या चेंडूवरती मात्र हा झेल उडाला, झेल ड्रॉप झाला. 2 धाबा तिथे मात्र कंप्लीट केल्या
आणि दोन धावे वरतीच मात्र समाधानी राहावं लागेल फलंदाज प्रलेशला। आणि याच्यामध्ये पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर दोन गडी आदित्य स्फोट पडक्या संघाने गमावले आणि एकूण धावसंख्या जोडल्या 84 धावा। म्हणजे जे हनुमान बावळी संघाने सुद्धा मात्र 84 धावा जोडल्या होत्या चार षटकामध्ये, त्या धावांची मात्र नक्कीच या ठिकाणी बरोबरी केली ती म्हणजे आदित्य पडक्या संघानं। आणि हा सामना जिंकायचा असेल तर 85 धावांचं खूप मोठं लक्ष इथे मात्र पार करायचं आहे, तो म्हणजे एनसीसी बुरुली संघाला। त्या लक्ष्याचा पाठलाग होईल की नाही तत्पुरती आपण पुढील सामन्याचे नाणेफेकडे वळणार आहोत। गावदुबी कलंबुली संघाचे कॅप्टन आलेले आहेत, तर शिवशक्ती कुक्षे संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे। जर एखाद्या वेळी जर सामना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात झाली, आपला कॅप्टन जर इथे उपस्थित नसेल तर मात्र तुमच्या संघाला डायरेक्टली पॅनलाइज इथे मात्र आयोजकांच्या वतीने केला जाणार आहे। कारण संघ कुठलाही असू द्या, कुठलाही संघाची हायगाई या स्पर्धेमध्ये केली जाणार नाही आहे, कारण शिस्तबद्ध स्पर्धा आहे। सर्व तुम्हाला नक्की संघाना जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे, आणि जो नियमांचा उल्लंघन करेल त्या संघाला मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये दंडित केल्याशिवाय मात्र नक्कीच तो संघ वाचू शकणार नाही आहे। हलू चेक चेक हलू चेक खेळाडू कक्षामध्ये लक्ष सुद्धा कुठलाही प्रेक्षक नसणार आहे एनसीसी बुरुली संघ। एकही प्रेक्षक तिथे अतिरिक्त दिसला तर तुमच्या संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल। फक्त बॅटिंग करणारे संघ तिथे बसणार आहे। प्लीज आपण काही क्षणातच या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत। कलंबोली विरुद्ध शिवशक्ती कुक्से, आज शिवशक्ती या नावानं संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहे, कारण सातत्याने आपण जर पाहिलं तर विकी स्फोट कुक्से या नावानं हा संघ तुम्हाला अनेक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेला आहे। आणि आज नक्कीच राम ठाकरे यांचा संघ आहे, तीन शिवशक्ती यांच्या नावाने मात्र हा संघ उतरणार आहे। किती घाई आहे पहा, म्हणून मित्रांनो मी म्हणतो की वेळेला महत्त्व द्या, सर्व काही वेळेवर घडत राहिले तर नक्कीच जीवनामध्ये एवढी घाई करण्याची काही आवश्यकता राहणार नाही आहे। सामना सुरू करायचा आहे आणि या दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण नाणेफेकी सुद्धा संपन्न करणार आहोत। या ठिकाणी सन्माननीय विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत डोलेचे मोहनजी पालवी आणि सन्माननीय सन्माननीय संजयजी बारके विजय वारके यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। तुमच्या शुभास्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत। कलंबोली आणि दुसरीकडे असणार आहे शिवशक्ती कुक्से, या दोन संघादरम्यान आपण या सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत। प्रथमतः आपण निकेचा कॉल दाखवतो, एकीकडे आहे श्री मीनाक्षी ग्रुप आणि दुसरीकडे आहे आम्ही कांदलीकर चषक 2023 आणि पाहुण्याची शुभ असते आपण या ठिकाणी कॉल उठवत आहोत। श्री मीनाक्षी ग्रुप असं म्हणणं होतं, परंतु आलेला आहे आम्ही कांदलीकर चषक 2023। टॉस जिंकला या शिवशक्ती कुक्षे संघानं। मी वारके साहेबांना विनंती करतो की आपण टॉस विनिंग कॅप्टनला हा शीतेपे द्यायचा आहे। टॉस जिंकला विकीस शिवशक्ती कुक्षे संघानं, तर नक्की दोन मान्यवरांचा आभार। वेलकम आहे, सामना सुरू आहे, ओनली निर्णय। तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। टॉस जिंकला शिवशक्ती कुक्षे संघाने आणि प्रथम
फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे आणि तव्या आता मात्र टॉस बॉक्स मध्ये सरळ कमेंट्री बॉक्स मध्ये तिथे जायत माझे सहकारी समालोचक मिस्टर रमेश शिंदे ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स। रंगात रंगुणी साऱ्या रंग माझा वेगळा म्हणणाऱ्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये प्रेक्षक आपण सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। विश्व विधात्याला प्रार्थना करूया आणि वळूया क्रिकेटच्या विश्वसनीय विलोभनीय सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या या क्रिकेटच्या विश्वसनीय दुनियेमध्ये जिथे रंगले घमासन टीम NCC बोरिवली आदित्य 11 पडघा। खर तर आपण आवाज ऐकत आहात द व्हॉइस ऑफ PTC ज्या आवाजानं तुम्हाला सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय सर्वांनी योगेजी पाटील सर त्यांचा देखील मनपूर्वक आभार। मॅच चांगली रंगेल यात शंका नाही आहे। सेकंड इनिंगमध्ये दडलेला हा संघर्ष आहे तो करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून मी तर म्हणेन केलाय। पहिल्या बॉलपासून धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबत असताना फलंदाज रमजू मॅन फ्रॉम NCC बोरिवली बॅक टू बॅक सेकंड इनर हो दुसरा षटकार। संकल्पना छान आहे मैदानाकडे पाहावं आणि पाताक्षणाला नवऱ्या मुलीला लग्नाच्या दिवशी ज्या दिवशी नवऱ्या मुलीचा बाप नटवतो ना त्याप्रमाणे मैदान नटवलंय क्या बात आहे। जबरदस्त नियोजन या ठिकाणी केलंय। खरंतर यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अनेक तरुणांच्या गळ्यातील ताबीद बनणारं व्यक्तिमत्व सर्मानीय राहुलजी चेंदेसाहेबांची संकल्पना आहे आणि एका बाजूला पाहिलं श्री मीनाक्षी ग्रुप आयोजित अंबी कांदळीकर चषक 2023 क्रिकेटची विलोभनीय दुनिया। खरंतर या स्पर्धेचं महत्त्व आणि गुणवैशिष्ट्यता जर तपासली आणि पाहिली ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अखंड महाराष्ट्र क्रिकेट पटलाला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न म्हणायला हरकत नाही आहे कारण श्री मीनाक्षी ग्रुप आयोजित आम्ही कांदळीकर चषक 2023 तब्बल 54 संघ कोणत्याही प्रकारचा प्रवेश फी न घेता या ठिकाणी खेळतायत ही आनंदाची गोष्ट आहे क्या बात आहे। मी व्यवस्थापन समितीला विनंती करेल या संपूर्ण नियोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या तर अतिशय बरं होईल अफलातून नियोजन। खरं तर 55 संघ या ठिकाणी खेळतायत आनंदाची गोष्ट आहे। जाऊ आपण मॅचकडे चांगली मॅच या ठिकाणी रंगेल। खरं तर 4 षटकांनी विजयासाठी पाहिलं तर 4 षटकामध्ये तब्बल 85 धावांचं टार्गेट आहे। एका क्षणाला सेकंड इनिंगला सुरुवात झाली वाटलं देखील नव्हतं प्रतिस्पर्धी संघ आदित्य 11 पडघा संघाला की या परिस्थितीला सामोरं जावं लागेल पण क्रिकेट आहे अनिश्चितीने भरलेल्या खेळामध्ये कधी काय घडेल सांगता येणार नाही। पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये सर्मानी योगीजी पाटील सरांच्या आवाजातून 84 धावा धावपळक्यावर लागल्या गेल्या विजयासाठी 85 धावांची आवश्यकता याच अनुषंगाने NCC बोरिवली संघ सांगत असताना एक एक पाऊल पडती पुढे आणि पाहता पाहता धावसंख्या धावपळक्यावर लागत असताना तब्बल 18 धावा 5 बॉलचा खेळ संपलाय स्टील 1-2 इथे पुन्हा एकदा बागफुट आले पंच करण्याचा प्रयत्न केला मिस टायमिंग स्ट्रोक आहे स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय पहिल्या विकेटचं पतन फलंदाज बाद। असं म्हणतात ना अ पिच ऑफरिंग ऍडव्हान्टेज टू द बॅट्समन दॅट्स कॉल अ बेल्टर। जी खेळपट्टी कोणत्याही फलंदाजाला जास्तीत जास्त धावा बनवून देते त्या खेळपट्टीला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बेल्टर असं म्हणतात आणि ही खेळपट्टी पहिल्या इनिंगमध्ये आदित्य 11 पडघा संघासाठी बेल्टर बनले असं म्हणायला हरकत नाही आहे। चला मित्रांनो घाई करायची आहे वेळ आपल्याकडे कमी आहे 20 मिनिटाचा अवधी आहे आणि खेळपट्टीवर एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे तर आपण या ठिकाणी जे काही सन्मान आहे ते सन्मान या ठिकाणी पाहुण्यांच्या संपन्न करूया। पाहू शकले या ठिकाणी पाहू ढोले पंचायती जे विद्यमान उपसरपंच सन्मानीय मोहनजी पालवी साहेब आमच्यामध्ये आज आलेले आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं त्यांना आपण सन्मानित करणार आहोत। मी राहुलजी चिंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया। भारतीय संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जात आहे सर्वधर्म समभाव कुठली जात पात न पात असताना या ठिकाणी प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान योग्य तो मान या स्पर्धेच्या वतीनं दिला जात आहे आणि आपण या ठिकाणी मोहनजी पालवी यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत। विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत ढोले त्यानंतर आपण पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। सोरचे सन्मान विजयजी वारके आज आमच्यामध्ये आलेले आहेत त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं
सन्मानित अभिनंदन करूया। एकीकडे सामना सुरू आणि दुसरीकडे पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। सोरगावचे विजयजी वारके यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित आपण त्यांना करणार आहोत। मी पुण्याच्या राहुलजी जयंती आपल्या विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर पुढील आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। प्रदीपजी ठाकरे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत। तर रवी शटचंदे आपल्या विनंती करतो की आपण पुढे यावं, आपल्या शुभ हस्ते प्रदीपजी ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे आणि हा सन्मान स्वीकारावासी आपल्यास विनंती करतोय। प्रदीपजी ठाकरे यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत। पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं अम्मी कांदलीकर चषक 2023 हार्दिक स्वागत। थँक्यू सो मच DJ। जाऊया पुन्हा आपण मॅचकडे। धन्यवाद योगेश। या महाराष्ट्राची परंपरा आहे, अतिथी देव भव ही भारताची धरा, स्वागत करून तुमच्या आम्ही माळतो परंपरा। प्रेक्षक हो, सामना या ठिकाणी सुरुवात आहे, आपण पाहू शकाल दुसरं षटक मार्गस्थ असताना अतिशवर सातत्याने हल्ले केले जात आहेत। रमजू जरी बाद झाला तरी आत्मविश्वास नावाची गोष्ट पुन्हा एकदा झळकावायचे सांगत असताना बॅट्समन नमीज आणि सोबतीला फलंदाज आपण पाहतोय मुस्ताकीम। षटका ठोकलाय, शॉर्ट ऑफ बुलियनचा बॉल आहे, ऑन साईडला खेचत असताना एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही आहे, चेंडू खाली, फिल्डर पकडलाय, जेल, आणखी एका विकेटचं पतन। धावांना सुरुवात झाली। क्रिकेट इज अन ॲक्सिडेंट, आम्ही सहजपणे म्हणतो ना, स्वप्नांच्या पल्ल्याड धावलो मी, मजवरी आघात झाला, स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मागे सरणार नाही, हा सावलीशी संवाद झाला आणि स्वतःची सावली सेकंड इनिंगमध्ये बनवण्याचा प्रयत्न NCC बोरिवली संघाचा यशस्वी राहिला आहे। हू विल विन दिस मॅच आय डोंट नो अबाउट दॅट, बट मॅच विल बी हाय अँड होल्टेज। ओव्हरपिच बॉल ऑन साईडला, लॉंग ऑनला, दिशा निवडलेली आहे, बॉल निघून जाईल का, नाही, डीपमध्ये फिल्डर, आणखी एका विकेटचं पतन, बॅक टू बॅक दुसरा धक्का। थँक्यू DJ। जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्षानं भरलेलं मैदान। पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये NCC बोरिवली संघ योग्य ट्रॅकवर होता। दुसऱ्या षटकाचा विचार केला, दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा येत होत्या, पण म्हटलं जातं ना, प्रवासाला सुरुवात करावी आणि ॲक्सिडेंट व्हावा, पत्त्यांचा बंगला बांधावा आणि हवेची झुळूक लागावी, स्वप्न उभं करावं आणि झोपेमध्ये कोणीतरी येऊन आमच्या अंगावर गार पाणी ओतावं, ही अवस्था मी तर म्हणे NCC बोरिवली संघाची दुसऱ्या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळते। धावसंख्या धावपलकावर लागत असताना स्वल्पविराम लागलाय, 29 धावा धावपलकावर, दिल्ली अभी तो बहुत दूर है, पाहिलं तर विजय दृष्टिक्षेपामध्ये नाही आहे। याच अनुषंगाने एक एक पावलानं सांगावं लागेल, नक्षत्र बांधावी लागतील पावलांवर आणि तेव्हा मन शुद्ध ठेवून पुढे चालावं लागेल। शॉर्ट ऑफ बुलेटचा बॉल होता, शॉर्ट ऑफ बुल करत असताना बॉल निघून चालला मिड विकेटच्या दिशेला, डीपमध्ये फिल्डर आहेत, बॅकअप साठी देखील त्या ठिकाणी फिल्डर होते, चेंडू उचललाय, फेकलाय, या कालावधी दरम्यान एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावीच्या मदतीने NCC बोरिवली संघाची धावसंख्या आमचे स्कोरर मित्र आम्हाला दाखवतील। 3 गड्याच्या मोबदल्यात आत्तापर्यंत 30 धावा, 85 धावांचा पाठलाग करायचा आहे। या प्रकारच्या मॅचेस योगेश आमच्या डोळ्यासमोर येतात ना, तेव्हा आम्हाला देखील म्हणावंसं वाटतं, अपाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी मग गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या दाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, सावधानी चतुर तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थांबला तो संपला, हुकला तो संपला, चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल ही अपेक्षा प्रेक्षकांची आहे। पण अजूनही मी तर म्हणेन मॅच बालेस्थितीमध्ये आहे, कोण जिंकेल हा सामना या क्षणाला सांगणं थोडं कठीण आहे। एक वेळ महाभारतावर आपण भाष्य करू शकतो, पण क्रिकेटच्या दुनियेवर भाष्य करणं थोडं कठीण आहे। स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले, डीपमध्ये फिल्डर आहेत, सुंदर मैदान आहे, ही हिरवळ सांगत असताना वी शुड ऑलवेज एव्हरग्रीन बी पॉझिटिव्ह आणि हाच होकारार्थी मान हलून खेळायचा आहे NCC बोरिवली या संघाला। पाहता पाहता प्रेक्षक हो, सेकंड इनिंगचा 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाचा खेळ संपत असताना 3 विकेट गमावल्यात NCC बोरिवली या संघानं आणि धावसंख्या धावपालकावर लागत असताना 31 बहुया। पूर्वार्ध तर संपलाय, उत्तरार्धामध्ये काय घडेल, जोपर्यंत उत्तरार्धाला सुरुवात होत नाही तोपर्यंत एक सुमधुर संगीत।
कर चषक ठेवलाय राहुल चंदे दादा राहुल जी चेंदे साहेब खरतर आई वॉन्ट 100 नचिकेता आई विल चेंज द वर्ल्ड असं म्हणणारे विवेकानंद आमच्या डोळ्यासमोर आज आदर्शवत आहेत. एक तरुण आणि त्या तरुणांना जोडलेले अनेक तरुण 100 तरुणांमध्ये जग बदलण्याची हिंमत आम्ही आमच्या उरामध्ये ठेवतोय. हे व्यक्तिमत्व सन्माननीय राहुलजी चेंदे साहेब हॅट्स ऑफ तुमच्या या सुंदर संकल्पनेला. 12 चेंडू विजयासाठी 54 धावांची गरज आहे. प्रतीक गोलंदाजीसाठी आहेत. इथे पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट बॉल निघून चालला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहेत. पकडलाय जेल टेक द कॅच अँड ओन द मॅच. थँक्यू सन्माननीय जगदीजी भोईर साहेब. मी आपणास विनंती करेल आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आलात या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आजचा दिवस आपण काढलेला वेळ तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, वर्णनीय आहे आणि या वर्णनीय क्षणांना आपण सर्वजण आनंदी बनवतात. आनंदाचं रूपांतर परमानंदात विलीन होत आहे कारण क्रिकेट म्हटलं ना तर आमचं भावविश्व आहे. खरं तर आपल्या तालुक्यामध्ये एका खेळाडूला विचारलं होतं तुझं वय 50 वर्ष झालंय मग क्रिकेट केव्हा सोडणार. त्याने सांगितलं होतं एक वेळ बायकोला सोडील पण क्रिकेट सोडणार नाही. हा क्रिकेटचा इतिहास आहे. इतका सारा आनंद आम्हाला क्रिकेट देतोय. मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्त्रोत जागा करणारा खेळ जर कोणता असेल तर खेळाचं नाव आहे क्रिकेट. अनेक मान्यवरांची मांदियाळी पहिल्या दिवसापासून या मुख्य मंचावर उपस्थित होताना आम्हाला देखील मनस्वी आनंद होतोय. जेव्हा आपण मॅचकडे विकेट पडली 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूमध्ये NCC बोरिवली संघाला बनवायचे आहे तब्बल 54 धावा. कठीण आहे, अशक्य काही नाही आहे. सांगावं लागेल इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. इथे ऑन साईटला स्वीट साऊंड फ्रॉम दी बॅट आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन देन रिएक्शन षटकार. षटका ठोकलाय. 6 धावेने धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळते आणि टीमची टोटल धावपलकावर लागत असताना आतापर्यंत 37 धावा. सुंदर मैदानावर क्रिकेटची मादक सौंदर्य ठोकत असताना या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साईटला कॉपी बुक स्टाईलने जरूर काही. हा बॉल मागील पेजवरून कॉपी केला न्यू पेजवर पेस्ट सेकंड इन रो षटकार. जो पाया रोलाय त्या पायावर यशस्वी भिंत बांधण्याचं काम फलंदाज अतिपच्या माध्यमातून जबरदस्त पद्धतीने चालू आहे. आज मात्र अतिप NCC बोरिवली संघाच्या टीमवर्कला जाग करताना पाहायला मिळतोय. आपल्या मन मनगट आणि मस्तिष्कातील टॅलेंट दाखवताना पाहायला मिळाला. काय फटके खेळले जात आहेत, व्हाट अन अमेझिंग शॉट इट वॉज. स्वीपच्या माध्यमातून खेळले जाणारे फटके जणू काही या मैदानाला शोभनीय आहेत आणि धाव पलकावला पुन्हा एकदा संजीवनी भरताना पाहायला मिळतोय. फलंदाज अतिपच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली तब्बल 43 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा ताकदीचा वापर केला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल निघून चाललाय गॅप मधून सीमारेषा पार. या बॉलवर 4 4 4 4 चौकार. माझी गंगा ही माहुली शेलार गावाची सावुली. माझी गंगा ही माहुली शेलार असं म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पण म्हटलं जातं ज्याला शेवटचा दिवस गोड करता आला, ज्याला शेवटचा क्षण गोड करता आला त्यांना आपलं अधिराज्य क्रिकेट विश्वाच्या पटलावर ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा हातखंडा अबाधित आणि स्वातंत्र्य ठेवला म्हणून समजा. आणि ते काम या ठिकाणी फलंदाज अतिपच्या माध्यमातून चालू आहे. 3 चेंडू खेळलाय. कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा विक्रम फलंदाज अतिपच्या नावावर या ठिकाणी राहतोय. तब्बल 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय फलंदाज अतिपनं.
पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, एक सिंगल मिळेल आतिफसाठी. आणि या क्षणाला मी तर म्हणेन ही लाईफ लाईन यूज करण्याचा मानस आणि मान सन्मान मिळवलाय फलंदाज आतिफनं. सात चेंडू 37 धाबा खोलवर टप्प्याचा बॉल आहे, व्ही शेप मध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय अति घाई हे संकटात नाही फलंदाज बाद. खरतर आज विचार केला आदित्य 11 पडगा संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये अनेक समर्थकांच्या ओठावर त्यांचं नाव आहे आणि NCC बोरिवली संघाचा विचार केला ना तर आज या मैदानावर खेळताना खूप मोठं धाडस त्यांनी देखील केलं आहे. फाईट देखील चांगली दिली पण क्रिकेट आहे, कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं. क्रिकेटच्या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. चला हँड शेकिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. सामना जिंकला आदित्य 11 पडगा या संघानं. हार्दिक अभिनंदन आदित्य 11 पडगा अँड हार्ड लक टीम
एनसीसी बोरिवली आपण या स्पर्धेमध्ये खेळलात, आपलं देखील तोंड भरून कौतुक। तर